subscribe now and press the bell icon. Never miss an update. गजराज टेंट अँड इव्हेंट कार्यक्रम कुठलाही असो, एक नाव नेहमी लक्षात असू द्या, गजराज टेंट अँड इव्हेंट कार्यक्रम तुमच्याकडे, व्यवस्था आमच्याकडे. आमच्याकडे नवनवीन आकर्षक प्रकारचे मंडप, डेकोरेशन, केटरिंग सर्व्हिस, डीजे, साऊंड, लाईट सिस्टीम, जनरेटर व इतर सर्व काही सुविधा, तेही एका छताखाली. तरी पत्ता लक्षात असू द्या, मोहित नगर गणेश कॉलनी जवळ जळगाव रोड भुसावळ. संपर्क करता आमचा क्रमांक आहे 81 50 50 20 37, 97 65 22 72 09. भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तशृंगी. नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घरालाच कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल, तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तशृंगी पेंटर हाऊस होय. आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील, आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये. तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तशृंगी पेंटर हाऊस. आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया. अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 98 50 35 45 59 86 98 30 54 37. भुसावळ शहरात गेल्या 3 दिवसांपासून संविधान बचाव समिती जळगाव तर्फे CAA व NPR कायदा रद्द करा व NRC लागू करू नका या मागणीचे सरकार निर्णय धोरणाच्या निषेधार्थ मागणीपर साखळी उपोषण जळगाव जिल्ह्यातील विविध संस्था आणि संघटनांच्या सहयोगाने भव्य स्वरूपात सुरू असून आजचा उपोषणाचा सलग 3रा दिवस सुरू होता. आज या साखळी उपोषणातील 3रा टप्पा म्हणून शहरातील DS ग्राउंड वरती सभा संपन्न करण्यात आली. यावेळी संविधान बचाव समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे नेते संतोष चौधरी, माजी आमदार तथा काँग्रेसचे नेते नीलकंठ फाल, PRP चे महामंत्री जगन सोनोने, माजी नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुका प्रमुख नंदा निकम, राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र सरचिटणीस मंगला पाटील, काँग्रेसच्या सुवर्णा गाडेकर आदींनी या साखळी उपोषणाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवत उपोषणात सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी समितीच्या सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महिला पुरुष कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना संबोधताना, जोवरपर्यंत सरकार आपले निर्णय मागे घेत कायदा कायमचा रद्द करत नाही तोवरपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सांगत, सरकार विभक्तीकरणाचे धोरण कदापि यशस्वी होऊ देणार नाही असे म्हणत उपस्थितांना प्रेरित केले. यानंतर संविधान बचाव समितीच्या सर्व उपस्थित महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीच्या महिला तालुका प्रमुख नंदा निकम, राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र सरचिटणीस मंगला पाटील, काँग्रेसच्या सुवर्णा गाडेकर आदी महिला पदाधिकाऱ्यांनी थेट तहसील कार्यालय गाठत आजच्या 3रा टप्प्यातील साखळी उपोषणातील धरणे आंदोलनाद्वारे संविनय निवेदन तहसीलदार दीपक धिवरे यांना सादर करत आपल्या मागण्यांचा राष्ट्रपती महोदयांपर्यंत पाठपुरावा करण्याबाबत संबोधित केले. यावेळी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना आपापल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या. जळगाव जिल्ह्याचं आज साखळी उपोषण आपण सुरू केलेलं आहे. मोदी सरकारने हे जो मुस्लिम लोकांवर अत्याचार केले हे थांबवण्यात यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. जे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी जे असंविधानिक बिल आणलं आहे, ज्याच्यामध्ये 50 वर्षापूर्वीचे डॉक्युमेंट मागून आज आमचं भारतीयत्व, नागरिकत्व सिद्ध केलं जाईल अशा या अमानवी, असंविधानिक, अवैज्ञानिक जे बिल आहे त्याला आम्ही विरोध करत आहोत. संविधान बचाव जळगाव तर्फे हे जे साखळी आंदोलन चालू आहे यामध्ये आम्हा सर्व महिलांचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे, आणि जोपर्यंत हे जे बिल रद्द केलं जात नाही शासनाकडून तोपर्यंत त्याला आमचा विरोध राहील, आणि आम्ही संविधानात्मक मार्गाने, शांततापूर्वक मार्गाने या बिलाला विरोध करत राहू, आणि आमचा जो संविधानाने दिलेला नागरिकत्वाचा हक्क आहे तो आम्ही मिळवून राहू. कारण ज्या अटी शर्ती खूप याच्यात लावलेल्या आहेत
तर यांचं म्हणजे जाती जातीमध्ये तिळा निर्माण करणं, भांडणं लावणं, आणि जिथं शांततापूर्व सर्व समाज एकत्र नांदत आहेत तिथं कुठंतरी काहीतरी नवीन कायदे काढून आणि काहीतरी नवीन नवीन नियम लावून या लोकांना उगस म्हणजे त्रास देण्याच्या ज्या भावना आहेत तर हे कदाचित भारतामध्ये आपण मला वाटतं आम्ही कोणीही सहन करणार नाही. अनेक वर्ष झाले हे लोक आपल्यामध्ये गुणागोविंदाने राहत असल्यानंतर चुकीचे कायदे लावून आणि चुकीच्या लोकांना मानसिकता करून जे समाजामध्ये तिळ निर्माण करत कदापि असं होणार नाही. आणि या सरकारला हे सांगायचं आहे तुम्ही कितीही प्रयत्न केलेत संविधान बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचा हा पूर्ण प्रयत्न चालले त्या संविधानमुळे मला वाटतं आज आपल्याला भारतामध्ये सर्वांना कायद्याने राहण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला इथं मिळालेलं आहे. आणि बाबासाहेबांनी जी घटना लिहून ठेवलेली आहे त्या घटनेच्यानुसारच आपला सर्व समाज सर्व जाती धर्मातल्या लोकांना घेऊन आपण या देशात राहतो आहोत. आणि हे भाजप सरकारने आल्यापासून यांनी कधी या देशात शांतता लागू दिली नाही. कायम ज्यांनी भांडणं लावणे आणि लोकांमध्ये तिळा निर्माण करणं तर कदापि मोदी सरकारांनी जर यांनी असं या केलं तर मला वाटतं यांनाच पुढच्या 5 वर्षामध्ये मोदी सरकार हटव आणि देश बचाव अशा आम्हाला पुढच्या दृष्टिकोनातनं करावं लागणार आहे. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन. नेव्हर मिस अन अपडेट.